नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर हा आजचा व्लॉग नाही आहे, बॅकग्राऊंडला तुम्हाला हे असं सगळं बघून समजलं असेलच मी काय शेअर करते तुमच्याशी आज. बरेच दिवस मला काही वस्तू मागवायच्या होत्या, घरामध्ये लागणार होत्या, आणि काहीच्या माझ्या घरच्या पर्सनल ज्या होत्या त्या तर त्याच मागवल्या होत्या आणि तुमच्याशी शेअर करायच्यात. अजून बऱ्याचशा वस्तू मागवतीये मी, तर ते थोड्या थोड्या म्हणजे मी थोडं रिव्ह्यूज बघून किंवा मग कोणत्या चांगल्या आहेत, प्राईस कुठली कमी जास्त आहे कुठल्या ॲपवरती असं बघून मी सगळे मागवते. सो बाहेर जाऊन आता काही खरेदी करणं शक्य होत नाही आहे, तो सगळंच ऑनलाईन चाललं आहे माझं. तर आता ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्या मागवल्यात आणि म्हणलं की तुमच्याशी सुद्धा शेअर करावं, म्हणजे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घेऊ शकताय. हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे, हे सगळं जे ते मी माझ्या पैशाने घेतलेलं आहे. बरेच दिवस झाले प्रोडक्ट येऊन पण मी अजून वापरातसुद्धा काढलेलं नाही, कारण मला व्हिडिओ बनवायचा होता आणि वेळच भेटत नव्हता सगळ्या गोष्टींमधून. पण म्हणलं की आता आपण बनवूया फायनली व्हिडिओ, कारण वस्तू वापरात काढायच्या आहेत. अनबॉक्सिंग ऑलरेडीच मी केलं होतं, कारण वस्तू रिटर्न पण कराव्या लागतात जर आवडल्या नाहीत किंवा काही डिफेक्टिव्ह असतील तर. मी बऱ्याचशा जे घरगुती उपयोगाच्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या काही वस्तू डिफेक्टिव्ह निघाल्या, म्हणजे कुठेतरी ब्रोक वगैरे झालं होतं ते, तर त्या मी रिटर्न केल्या आणि बाकीच्या ठेवल्या. तर आता चला वेळ कुठेही न घालवता पटकन दाखवते मी तुम्हाला या सगळ्या वस्तू ज्या मी मागवलेल्या आहेत त्या. सगळ्यात पहिले जी गोष्ट आहे ती म्हणजे हे आहेत फ्रीजसाठी जे ऑर्गनायझर्स असतात ना, तर ते मागवले होते मी. दोनचा सेट आहे असा, आणि याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला जे हवं ते ठेवू शकता तुम्ही. अगदी याच्यामध्ये भाजी राहू शकते कुठली, म्हणजे एक दोन जणांसाठी असेल तर ती याच्यामध्ये नक्की राहू शकते. त्यानंतर मिरच्या असतील किंवा कोणत्याही आपल्या फ्रीजमध्ये जे आपण स्टोरेजसाठी ठेवतो त्या वस्तू, तर हे दोन आहे त्यामध्ये. याची जी प्राईस वगैरे असेल ना ती सगळी मी मेन्शन करते. तर हे अशा प्रकारे आहे, तुम्ही फ्रीजमधून ओपन करताना इथे धरून या हँडलला बाहेर ओढू शकता. वरती हे लीड आहे आणि आतमध्ये बघा हे स्टोरेजचा बॉक्स आहे बाहेरचा, आणि आतमध्ये हे येलो कलरचा एक वेगळा बॉक्स आहे. त्याच्यामध्ये काही तुम्ही ठेवलात समजा आलं किंवा बाकी काही कुठल्या गोष्टी, तर ते पाण्यात नाही राहणार. त्याच्यामध्ये जर पाणी वगैरे काही निर्माण झालं काही असेल तर ते खाली पडून राहतं, आणि जी वस्तू तुमची म्हणजे भाजीपाला जो काय असेल तर तो या येलो कलरच्या कंटेनरमध्ये राहतो. आणि जी लीड आहे ना तिसुद्धा अगदी व्यवस्थित फिट होते याला, असं नाही की उगाच वरच्यावरती बसतं. हे बघा अगदी क्लिअरली व्यवस्थित बसते आणि फिटिंगला पण खूप छान आहे. ॲक्च्युली मी मागवलं तेव्हा मला असं वाटलं होतं की थोडीशी साईज मोठी असेल, पण रियालिटीमध्ये थोडीशी कमी आहे, पण मला ही आवडलेलं आहे त्यामुळे मी ठेवते. मला हे दोन बॉक्सेस आहेत. सेकंड जी आहे ती वस्तू ही आहे, पिजन ब्रँडची आहे आणि चॉपर बऱ्याच जणांना म्हणजे ऑलमोस्ट 99% तुमच्यापैकी माहीत असेलच. आणि मला भुर्जी प्रचंड आवडते, पण कांदा इतका चिरायचा नको होतं म्हणून मग मी म्हणलं हे मागूयात आपण. बाकी भाज्या वगैरे पण सगळ्या आपण याच्यामध्ये चॉप करू शकतो. आणि ऑलरेडी मी यूज केलं आहे हे, त्यामुळे बिंदास्त घेऊ शकता. जर याच्यामध्ये छोटी साईज पण येते, ही एक्सेल साईज आहे ही जी आहे ही, याच्यामध्ये छोटी पण साईज येते. जर तुम्हाला कमी लोक असाल तर तुम्ही वापरू शकता छोटी साईज, ही एक्सेल साईज आहे. याच्यामध्ये हे दोन ब्लेड्स आहेत, असे दोन ब्लेड्स आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे जस्ट असं ओढल्यावरती छान चॉप होऊन जातं सगळं. तुमची जर फॅमिली मोठी असेल ना तर ही साईज खूप बरी पडते आणि सगळ्या भाज्या चॉप होऊन जातात मस्त, त्यामुळे घ्यायला हरकत नाही. तर मी इंस्टाग्रामवरती ना काही दिवसांपूर्वी सहज असं स्क्रोल करता करता मला एक पेज दिसलं आणि त्यामध्ये हे बेला विताचे परफ्युम्स मला दिसले, आणि माझ्याकडे ऑलरेडी 2-3 आहेत, पण तरी खूप ऐकलं होतं याच्याविषयी म्हणून मग मी म्हणलं की मागूयात. आणि असे 4 याच्यामध्ये आहेत मला वाटतं, 550 की 650 दरम्यान हे 4 भेटलेले आहेत. स्क्रीनवरती तुम्हाला त्याची ॲक्च्युअल प्राईस कळेलच, पण सगळे मी यूज केलेत आणि इतके छान स्मेल आहे ना, आणि खूप मस्त स्मेल येतं याचं. मी गेल्या 1-2-3 दिवसापूर्वी ब्लॉगमध्ये माझ्या बहिणीच्या बघितलं आणि तिने सुद्धा हे दाखवलं होतं, आणि मी अगदी आश्चर्यचकित झाली की अरे हिने कसं काय मागवलं. मग नंतर लक्षात आलं की ती म्हणजे ती स्टोरी तुम्ही पाहिली असेलच तिच्या व्हिडिओमध्ये. खरंच खूप छान याचं स्मेल आहे, आता पण खूप मस्त वास येतो याच्यामध्ये. आणि वेगवेगळे तुम्ही
आणि वेगवेगळे परफ्युम्स तुम्ही वापरू शकता वेगवेगळ्या दिवशी. तुम्ही जर परफ्युम्सचे खूप शौकीन असाल ना तर 101% मी सांगते हे मागून बघा, प्रेमात पडाल तुम्ही या परफ्युमच्या. तर हे जे आहे ते फ्रीचेच कंटेनर्स आहेत. अजून मी फ्रीचे कंटेनर्स मागवले होते स्टोरेजसाठी, बट तेच ब्रोकन निघाले त्यामुळे मी ते रिटर्न केलेत आणि पुन्हा दुसऱ्या सेलरकडून मी मागवणार आहे. ते नंतर शेअर करेन तुमच्याशी. हा 6 पॅक आहे आणि ओपन करून दाखवते तुम्हाला. हे 6 पॅक आहे आणि याच्यामध्ये हे लीड आहे आणि सेम मी मगाशी जसं दाखवलं होतं तसं तुम्हाला आतमध्ये सुद्धा असं एक भेटतं की ज्याच्यामध्ये तुम्ही ठेवलं तरी पाणी जे काय असेल तर ते त्यावरच्या ज्यामध्ये कंटेनरमध्ये आपण जे काही ठेवतो त्याला लागत नाही. तर ह्याचं जे मटेरियल आहे ना, तर इथे बघा हे खाली जे आहे ना ते थोडंसं हार्ड आहे चांगलं क्वालिटीचं, पण वरची लीड जी आहे ती थोडीशी हलकी वाटते मला. पण तरी प्रोडक्ट चांगलं आहे आणि मला आवडलं म्हणून ठेवून घेतलं. तसंही आपण याच्यासोबत कुठं कुस्ती खेळणार आहे, भाज्या ठेवायच्या त्याच्यामध्ये, सो मी ठेवून घेतलं हे माझ्यासाठी. तर असे 6 आहे त्याच्यामध्ये या पॅकमध्ये. आहे वॉर्डरोबमधले ऑर्गनायझर्स, तर हे 2 पॅक आहे यामध्ये. तर सेम हे ना मी आमच्या इथे महाद्वार रोड जो आहे कोल्हापूरमध्ये तिथे पाहिलं होतं. प्राईस तिथं पण मी विचारली, सेमच प्राईस होती तिथे आणि इथे. सो मी ठेवून घेतलं, नाही तर मग मी रिटर्न केला असतं. तिथे प्राईस कमी असते तर तिथे घेतलं असतं. हा अशा प्रकारचा आहे लुक आणि हे याच्यामध्ये आतमध्ये ठेवायचं आहे. आतमध्ये आयथिंक मला वाटतं पुठ्ठा जो असतो ना आपला, तर तोच आहे मटेरियल याचं. तर हे अशा प्रकारे आतमध्ये ठेवायचं आहे. कुठलेही तुमचे नवीन असे कधीतरी वापरणारे क्लोथ्स वगैरे जे असतील तर ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकताय. म्हणजे मी तरी त्यासाठीच घेतलेलं आहे. आणि हे वरती असं पॅक पण करता येतो आणि जेव्हा तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये ठेवाल तेव्हा बाहेर ओढायला पण हँडल आहे. क्वालिटी चांगली आहे तशी. हे पण बाकीच्याही काही वस्तू असतील इम्पॉर्टंट तुमच्या तर त्याही तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. तर हे 2 पॅक आहे. मटेरियल तुम्हाला एकदा जवळून दाखवते मी. नेक्स्ट जे आहे त्यामध्ये मला एक नाही समजलं की हा एवढा मोठा बॉक्स पाठवला त्यांनी, याच्यामध्ये 2-3 वस्तू होत्या फक्त. तर हे पण मी वॉर्ड्रोबसाठीच मागवलं आहे. जेव्हा मोठमोठे आपले वॉर्ड्रोबमध्ये कप्पे असतात आणि पार्टिशन करायचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे जेव्हा आपण कपडे वगैरे ठेवतो ना तर त्यावेळेस ते कोलमडत असतात. तर याचं जे प्रात्यक्षिक आहे ते तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये जेव्हा मी फक्त वॉर्ड्रोबचं ऑर्गनायझेशनचं दाखवेन तेव्हा बघायला मिळेलच. बट हे ना जेव्हा आपले कपडे आपण जेव्हा घरी घालतो तर मोठा असा कप्पा असेल तर कपडे जेव्हा घरी घालतो ना आपण फोल्ड करतो तर त्यावेळेस ते एकामेकावर ठेवले की ते कधीही इकडे तिकडे पडू शकतात. त्यामुळे हे अशा प्रकारचं एक आहे. वॉर्डरोबमध्ये तुम्ही हे अशा प्रकारे ठेवू शकताय. म्हणजे इथे खाली ॲडजस्टचा पार्ट आहे, ते तुम्ही जर असं ॲडजस्ट करत गेलात तर बरोबरमध्ये तुम्हाला शेपमध्ये ते तुमचे कपडे राहतात आणि ते पडत नाही तिकडे तिकडे, घेताना पण बरं पडतं. म्हणून मग मी हे मागवले. 3 आहेत. आधी म्हटलं क्वालिटी बघूयात, बरी असली तर पुन्हा मागवता येईल. तर हे छान आहेत क्वालिटीने, त्यामुळे अजून मागवावे लागतील कारण हे फक्त नरेंद्रांनाच उपयोगी पडणार आहेत, मला अजून घ्यावे लागतील माझ्यासाठी. तर लास्ट पण म्हणजे लास्ट पण हा बॉक्स आहे. तर स्टोरेजसाठी मला लागणार होते कंटेनर्स, तर हे मागवते मी. ह्याची जी क्वालिटी आहे ना खूप चांगली आहे, खूप चांगली म्हणजे खूप चांगली. बिनधास्त मागवायचं जर तुम्हाला लागणार असेल, गरजेचं असेल घरात, तर हे पहा असे 3 आहेत. मला हा कलर आवडला म्हणून मी मागवला आहे. तुम्हाला जर दुसरे ब्लॅकमध्ये पण आहे, अजून 2-3 कलर होते त्यामध्ये, पण मला हा आवडला. आणि त्याच्यावरती असं झाकण पण आहे, ते पण चांगलं आहे.
मला याचा बराच उपयोग होणार आहे आणि लागले तर मी अजून मागवणार आहे यामधले, कारण खूप साऱ्या वस्तू याच्यामध्ये व्यवस्थित ठेवल्या की त्या एका जागी राहतात. आता माझ्याकडे प्लास्टिकचे बॅग्स असतात, म्हणजे ते आपण बाहेर सामान वगैरे घेऊन येतो ना, तर त्या मग त्या इकडे तिकडे ठेवल्या जातात आणि मग त्या नंतर वेळेच्या गरजेच्या वेळेला सापडत नाहीत, म्हणून मग याच्यामध्ये सगळ्यात एकामध्ये एक ठेवलं तर मग ते सापडतं. प्लस राजनंदिनीचे छोटे छोटे खेळणे असतील तर ते ठेवू शकते, किंवा अगदी वॉर्ड्रॉबमध्ये पण मी ठेवू शकते काही गरजेच्या वस्तू असतील. ओके, तर ह्या अशा वस्तू मागवल्या होत्या मी. मला असं वाटलं की कदाचित तुम्हीसुद्धा माझ्यासारखं स्ट्रगल करत असाल, एकतर बाहेर जाऊन घेऊन यायला किंवा मग इंटरनेटवरती सर्च करत. म्हणलं तुम्हालाही समजेल की या वस्तू कशा आहेत, गरजेच्या असतील तर घेऊ शकता ज्यांना गरज असेल त्यांना. हॉनेस्टली सांगू तर मला सगळे हे जे आहेत ना तर ते चांगल्या क्वालिटीचे आहेत, बिंदास मागवा. फक्त याचीच एक क्वालिटी जी आहे लीडची, ती मला थोडीशी खटकली आहे, बट ओके आहे, असं काही रिटर्न करण्यासारखं नाही आहे. त्यामुळे येस, बाकी सगळ्या वस्तू खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत आणि याचे जे लिंक्स वगैरे ज्या असतील ना तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्हाला हवं असेल तर मागवा. आणि अजून बऱ्याचशा वस्तू मी मागवते आहे. कर्टन्ससुद्धा मागवायचे आहेत, मला चेंज करायचे होते कर्टन्स. आता जवळजवळ 2-3 वर्ष झाले मी हेच यूज करते आणि थोडंसं चेंज घरात व्हावं, म्हणजे वाईब्स चेंज होतात घरात, म्हणून मग मी म्हणलं की थोडं चेंज करावं सगळं घरामध्ये. तर आता येस, कर्टन्स पण ऑनलाईन मी आता सर्च करते, चालू आहे माझं की कुठलं यूज करायचं वगैरे कलर असं. ते पण मागवल्यानंतर मी तुम्हाला शेअर करते. आणि बाकीच्या पण बऱ्याचशा वस्तू मला ज्या गरजेच्या लागणार होत्या, मी तिके दिवस घ्यायचंय असं म्हणून मी ते पेंडिंग पडलं होतं, तर त्या सगळ्या वस्तू आल्यावरती शेअर करेन तुमच्याशी. तर नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. आणि जर असे व्हिडिओज आवडत असतील तर सांगा, अजून तुम्हाला कुठल्या टाईपचे व्हिडिओज आवडत असतील त्यावरतीसुद्धा मी बनवेन. ओके, तर आता तुर्तास आपण बाय बाय करूयात, कारण राजनंदिनीची आता खायची प्यायची वेळ झालेली आहे आणि तिच्याकडे आता जायचं आहे. आता मम्मी वगैरे आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही, तिला ते घेतात. तिचा आता आवाज येतोय, सो मला निरोप घ्यावा लागेल तुमच्या सगळ्यांचा. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.